नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एजीएम कॉलेज कराड। ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बारावी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत। आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत। आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 5 पेज नंबर 141 हे एक्झाम्पल पाहणार आहोत। The following is the balance sheet of Madhuri and Manisha sharing profit and losses in the ratio of 3:2 as on 31st March 2019. Balance sheet as on 31st March 2019, left hand side is liabilities, right hand side is asset. आपण आता liabilities side पाहूया। Capital account, Madhuri 80,000, मनीषा 1 लाख, सन्ड्री क्रेडिटर्स 60,000, बिल्स पेएबल 10,000। अशा प्रकारे आपण लायबिलिटीज साईड पाहिलेली आहे। आता आपण ॲसेट साईड पाहूया। ॲसेट साईडला बिल्डिंग 72,000, प्लांट अँड मशनरी 60,000, स्टॉक 48,000, डेटर्स इनरला 42,000, लेस RDD 2,000, आउटरला 40,000, बँक 20,000, फर्निचर 10,000। अशा प्रकारे आपण ॲसेट साईड पाहिलेली आहे। बॅलन्स शीट टॅली 2,50,000 ने झालेली आहे। आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया। ऑन 1 एप्रिल 2019 मोहिनी इज ॲडमिटेड ऑन दी फॉलोविंग टर्म्स, बरोबर। 1 एप्रिल 2019 म्हणजेच पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये मोहिनी या फर्ममध्ये येणार आहे खालील टर्म्स अँड कंडिशनना। 1, सी इज टू पे रुपीज 1 लाख ॲज हर कॅपिटल अँड रुपीज 40,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल। 2, दी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज टू बी 5:3, 3:2, बरोबर, 5:3:2। 3, दी ॲसेट्स आर टू बी रिव्हॅल्युड ॲज अंडर, बिल्डिंग रुपीज 1 लाख, प्लांट अँड मशनर रुपीज 48,000, बरोबर। 4, RDD टू बी इन्क्रीज्ड अप टू रुपीज 4,000। 5, दी ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ दी अमाऊंट ऑफ गुडविल इन दी बिझनेस। 6, सन्ड्री क्रेडिटर्स शुड बी रिव्हॅल्युड ॲट रुपीज 66,000। गिव रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म। अशा प्रकारे आपल्याला लेजर अकाउंट्स ओपन करायला सांगितलेले आहेत। आता ह्या 5व्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 3 लेजर अकाउंट्स बनवायला सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म, बरोबर। आता आपण ॲन्सरमध्ये फॉर्मॅट पाहूया। सुरुवातीला आपण तिन्ही फॉर्मॅट पाहूया। एकदम वरती आपल्याला इन दी बुक्स ऑफ दी पार्टनरशिप फर्म असं लिहावं लागेल। पहिला अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट। लेफ्ट हँड साईडला 2 कॉलम असतात, पर्टिक्युलर आणि रुपीजचा। राईट हँड साईडला देखील पर्टिक्युलर आणि रुपीज। अशा प्रकारे रिव्हॅल्युएशन अकाउंटचा आपण फॉर्मॅट बघितलेला आहे। हा अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे। त्याच्यानंतर अर्ध्या पानामध्ये खाली दुसरा लेजरचा फॉर्मॅट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट, बरोबर। लेफ्ट हँड साईडला एक पर्टिक्युलरचा कॉलम आणि 3 पार्टनरचे कॉलम। पहिला पार्टनर्स माधुरी, दुसरा पार्टनर्स मनीषा आणि तिसरा पार्टनर्स न्यू मोहिनी, बरोबर। राईट हँड साईडला सेम तेच कॉलम, पर्टिक्युलर पहिला पार्टनर्स माधुरी, दुसरा पार्टनर्स मनीषा आणि तिसरा पार्टनर्स न्यू मोहिनी। अशा प्रकारे आपण फॉर्मॅट आखून घेतलेला आहे। हा अर्ध्या पानामध्ये आखून घ्यायचा आहे। दुसऱ्या पेजवर पुढे आपल्याला बॅलन्स शीट सांगितलेले आहे।
बैलेंस शीट ऑफ माधुरी मनीषा एंड मोहिनी ऐज ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजेच अपने ओपनिंग बैलेंस शीट सांगितलेली आहे। तसा देखील फॉर्मैट अपन एक पानामध्ये ओपन करायचा आहे। लेफ्ट हैंड साइड इज लायबिलिटीज, राइट हैंड साइड इज ऐसेट, बरोबर। हे बैलेंस शीटचा फॉर्मैट तुम्ही एका पानामध्ये दुसऱ्या आकून घ्यायचा आहे। आणि वर्किंग नोट मध्ये आपल्याला दोन लेजर अकाउंट ओपन करावे लागतील, पहिला गुडविल अकाउंट आणि दुसरा बँक अकाउंट, बरोबर। आता आपण एग्जांपल सोडवायला सुरुवात करणार आहोत। बॅलन्स शीटपासून सुरुवात करूया। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला कॅपिटल अकाउंट दिसतो आहे, बरोबर। माधुरी 80,000, मनीषा 1,00,000, बरोबर। आता हे आपण बॅलन्स ट्रान्सफर कुठं करणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला। पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला आलो। बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, माधुरी 80,000, मनीषा 1,00,000 आणि मोहिनीच्या कॉलममध्ये डॅश। अशा प्रकारे बॅलन्स शीटमधले कॅपिटल अकाउंटचा आपण बॅलन्स या ठिकाणी घेतलेला आहे। त्याच्यानंतर ॲसेट साईडला बँक बॅलन्स किती दिलेला आहे, 20,000, बरोबर। तर तो देखील आपण बँकेच्या लेजरला घेणार आहोत। आपण वर्किंग नोटमध्ये आलो। बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, 20,000। बँकेचा देखील बॅलन्स आपण घेतलेला आहे। आता आपण ॲडजस्टमेंटकडे वळूया। ऑन 1 एप्रिल 2019 मोहिनी इज ॲडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स। 1. सी इज टू पे रुपीज 1,00,000 ॲज हर कॅपिटल। मोहिनीनं व्यवसायामध्ये कॅपिटल 1,00,000 आणलेलं आहे, बरोबर। आता आपल्याला वरती बॅलन्स शीटमध्ये बँकेचं बॅलन्स दिलेलं आहे, म्हणजे आता बँकेचंच नाव घेऊन आपल्याला एंट्रीज करावे लागतील। आता व्यवसायामध्ये कॅपिटल आणलं तर काय करणार एंट्री आपण, बँक अकाउंट डेबिट टू मोहिनी कॅपिटल अकाउंट, बरोबर। ह्याची एंट्री काय होणार, व्यवसायामध्ये कॅपिटल आणलं मोहिनीनं तर बँक अकाउंट डेबिट टू मोहिनी कॅपिटल अकाउंट। बँक अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट, म्हणून बँक अकाउंटच्या आपण लेजरला जाणार। डेबिट केल्यामुळे डेबिट साईडला अपोजिट अकाउंटचं नाव काय, टू मोहिनी कॅपिटल अकाउंट 1,00,000, बरोबर। त्याच्यानंतर मोहिनी कॅपिटल अकाउंट काय केलेलं आपण, क्रेडिट, बरोबर। म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला आलो। अपोजिट अकाउंटचं नाव काय, बाय बँक अकाउंट आणि मोहिनीच्याच कॉलममध्ये 1,00,000 घ्यायचं आहे, बरोबर। अशा प्रकारे आपण पोस्टिंग केलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे अँड रुपीज 40,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल। गुडविल किती आणलेलं आहे, 40,000, बरोबर। आता ह्याची पहिली एंट्री काय होणार, गुडविल व्यवसायामध्ये आली, बरोबर। तर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल, बरोबर। पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू गुडविल, म्हणून बँक अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट, म्हणून डेबिट साईडला आपण आलो। अपोजिट अकाउंटचं नाव काय, टू गुडविल अकाउंट 40,000, बरोबर। आता गुडविल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट, बरोबर। म्हणून गुडविल अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला आलो। अपोजिट अकाउंटचं नाव काय, बाय बँक अकाउंट 40,000, बरोबर। अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे। आता आपल्याला हे गुडविल 40,000 आहे, ही ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायची आहे। तर ती कशी डिस्ट्रीब्यूट करायची आहे, तर तुम्हाला त्याची माहिती मी सांगणार आहे। आता खाली दोन नंबर ॲडजस्टमेंट बघा। दी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज टू बी 5:3:2, न्यू रेशो दिलेला आहे, बरोबर। न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो देखील दिलेला आहे, बरोबर। या ठिकाणी वरती ओल्ड रेशो दिलेला आहे, बरोबर, माधुरी आणि मनीषाचा। आणि या ठिकाणी आपल्याला तिन्ही पार्टनरचा देखील न्यू रेशो दिलेला आहे, 5:3:2। आता या ठिकाणी गुडविल जर ह्या ठिकाणी रिटर्न ऑफ केली असती, बरोबर, तर ह्या न्यू रेशोचा वापर आपण करणार होतो। मात्र या ठिकाणी गुडविल रिटर्न ऑफ केलेली नाही, त्याच्यामुळं याचा ह्या एक्झाम्पलमध्ये वापर करायचा नाही। आता गुडविल ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करण्याची एंट्री आपण करणार आहोत आणि गुडविल डिस्ट्रीब्यूट करणार आहोत ओल्ड पार्टनर्सला, तर ती आपण
सैक्रिफाइस रेशियो प्रमाण डिस्ट्रीब्यूट करना आहोत। तर सैक्रिफाइस रेशियो एकास एक घ्यायचा आहे, एकास एक बरोबर, रेशियो जी बेरीज किती आली, दोन। तर सैक्रिफाइस रेशियो प्रमाण आपल्याला ही गुडविल डिस्ट्रीब्यूट करावी लागणार आहे। आता या ठिकाणी गुडविल टोटल किती आहे, 40,000, आणि सैक्रिफाइस रेशियो कसा आहे, एकास एक म्हणजे इक्वली आहे। तर दोघांना पण काय होणार, 20,000 रुपये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागतील। तर ह्याची दुसरी एंट्री होणार, गुडविल अकाउंट डेबिट टू माधुरी कॅपिटल अकाउंट आणि मनीषा कॅपिटल अकाउंट, बरोबर। आता गुडविल अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट, म्हणून गुडविल अकाउंटच्या आपण डेबिट साईडला आलो, टू अपोजिट अकाउंटचे नाव, टू माधुरी कॅपिटल अकाउंट 20,000, टू मनीषा कॅपिटल अकाउंट 20,000, बरोबर। आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आपण, क्रेडिट, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला अपोजिट अकाउंटचं नाव काय, बाय गुडविल अकाउंट, माधुरीच्या कॉलममध्ये 20,000 आणि मनीषाच्या कॉलममध्ये इथं 20,000, हे 20,000 वरती गेलेलं आहे, तर हे या ठिकाणी खोडायचं आहे, बरोबर। हे खाली बरोबर 20,000 घ्यायचं आहे, बरोबर, गुडविलच्या समोर, बरोबर। तर दोन्ही पार्टनर्सला, ओल्ड पार्टनर्सला गुडविल डिस्ट्रीब्यूट केलेले आहे सॅक्रिफाईस रेशियो प्रमाण, मोहिनीच्या कॉलममध्ये डॅश, बरोबर। अशा प्रकारे दुसऱ्या देखील एंट्रीज आपण पोस्टिंग केलेला आहे, बरोबर। आता पुढे तीन, द ॲसेट्स आर टू बी रिव्हॅल्युड ॲज अंडर, आता ॲसेटच्या किमतीत रिव्हॅल्युएशन झालेलं आहे, बरोबर। बिल्डिंग रुपीज 1,00,000, बिल्डिंगची किंमत किती सांगितलेली आहे, 1,00,000, म्हणजे रिव्हॅल्युड प्राईस बिल्डिंगची किती आहे, 1,00,000। आता वरती बिल्डिंगची किंमत बॅलन्स शीटला किती दिसते बघा, 72,000, म्हणजे या ठिकाणी 72,000 अमाऊंट आहे मूळ, बरोबर। आणि या ठिकाणी किती रिव्हॅल्यू झालेली आहे, 1,00,000, म्हणजे कितीनं वाढ झाली, 28,000 बिल्डिंगची किमतीत वाढ झालेली आहे। आता ॲसेटची किमतीत वाढ झाली तर आपण कुठे घेतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला आलो, बाय बिल्डिंग अकाउंट 28,000, बरोबर, 28,000 वाढ झालेली आहे। दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, बरोबर। आता ॲसेट साईडला पोस्टिंग करत असताना बिल्डिंगची मूळ किंमत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसते बघा, बरोबर, 72,000, बरोबर। आता ती घ्यायची आहे, तर न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला यायचं, बिल्डिंग मूळ किंमत 72,000, आता वाढ झाली, बरोबर, बिल्डिंगची किमतीत वाढ झाली, म्हणून ॲड ॲप्रिशिएशन, वाढ झाल्यानंतर ॲप्रिशिएशन हा शब्द घ्यायचा, कितीनं वाढ झाली, तर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे 28,000 रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला, तर या ठिकाणी 28,000 घ्यायचं आहे, 72,000 प्लस 28,000 आउटरला किती आले, 1,00,000, बरोबर, म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली अमाऊंट या ठिकाणी आउटरला आली पाहिजे, बरोबर, या ठिकाणी ही अमाऊंट आलेली आहे। अशा प्रकारे आपण बिल्डिंगचं पोस्टिंग केलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे प्लँट अँड मशनरी रुपीज 48,000, प्लँट अँड मशनरीची रिव्हॅल्यू किंमत किती झालेली आहे, 48,000। आता मूळ किंमत पाहिजे ओल्ड बॅलन्स शीटला, प्लँट अँड मशनरी 60,000, बघा आता 60,000 किंमत होती, किती झालेली आहे, 48,000, म्हणजे प्लँट अँड मशनरीची किंमत कमी झालेली आहे, बरोबर, कितीनं, 12,000। आता प्लँट अँड मशनरी ॲसेट आहे, ॲसेटची किंमत कमी झाली, कुठं जातो आपण, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या आपण डेबिट साईडला आलो, टू प्लँट अँड मशनरी 12,000 किंमत कमी झालेली आहे, बरोबर। आता दुसरं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटला करणार आहोत, न्यू बॅलन्स शीटला, बरोबर, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये किंमत पाहिजे 60,000, प्लँट अँड मशनरीची किंमत किती आहे, 60,000, न्यू बॅलन्स शीटमध्ये यायचं, बरोबर, प्लँट अँड मशनरी मूळ किंमत किती, 60,000, बरोबर। आता प्लँट अँड मशनरीची किंमत काय झालेली आहे, कमी झालेली आहे 12,000, म्हणून लेस डेप्रिशिएशन 12,000, बरोबर, 60,000 12,000 लेस केले, आउटरला किती आले, 48,000 आलेली आहे। अशा प्रकारे प्लँट अँड मशनरीचं देखील पोस्टिंग आपण केलेलं आहे। पुढे चार नंबर ॲडजस्टमेंट,
आरडीडी टू बी इन्क्रीज्ड अप टू रुपीज 4000 बरोबर। आता आरडीडीची किंमत किती सांगितलेली आहे 4000 बरोबर, म्हणजे 4000 आपल्याला संडे डेटर्समधनं लेस करायला सांगितलेले आहेत बरोबर। आता ओल्ड बॅलन्स शीटमध्ये यायचं आहे, या ठिकाणी आरडीडी किती लेस केलेली आहे 2000, म्हणजे आणखीन आपल्याला 2000 लेस करावे लागतील बरोबर, म्हणजे डेटरची किंमत काय होणार कमीच होणार, म्हणजे ॲसेटची किंमत कमी झाली। तर आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो टू आरडीडी 2000 बरोबर, या ठिकाणी घेतलेला आहे। आता दुसरं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत बरोबर। ओल्ड बॅलन्स शीटमध्ये यायचं आहे, डेटरची मूळ किंमत इनरची घ्यायची आहे किती 42000 बरोबर, ते आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला यायचं, सन्ड्री डेटर्स मूळ किंमत किती 42000 बरोबर। आणि या ठिकाणी आरडीडी किती लेस करायला सांगितलेलं आहे टोटल 4000 बरोबर, म्हणून ती 4000 लेस आरडीडी 4000, 42000 4000 गेल्यावर टोटल किती आले 38000 बरोबर। अशा प्रकारे आरडीडीचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे बरोबर। पुढे 5 नंबर ॲडजस्टमेंट, द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस। आता गुडविलची हाफ अमाऊंट पुन्हा व्यवसायामध्ये आणलेली आहे ओल्ड पार्टनर्सनी बरोबर। ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे, गुडविलची मूळ किंमत किती आहे 40000, 40000 निम्मी म्हणजेच किती 20000 रुपये गुडविल पुन्हा रिटेंडेड इन बिझनेस, म्हणजे बिझनेसमध्ये पुन्हा आणलेलं आहे, म्हणजे 20000 रुपये त्या दोन्ही पार्टनर्सने गुडविल पुन्हा व्यवसायामध्ये आणलेले आहे बरोबर। आता हे हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल डिस्ट्रीब्यूट करताना 20000 रुपये सॅक्रिफाईस रेशियोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे बरोबर, तर दोघांना किती येणार 10000 रुपये येणार आहेत बरोबर। आता पुन्हा गुडविल व्यवसायामध्ये आली तर एंट्री काय होते, माधुरी कॅपिटल अकाउंट डेबिट, मनीषा कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बरोबर। म्हणून आता दोन्ही पार्टनर्सच्या अकाउंट काय केलेले आहेत डेबिट, म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आलो। आपूजर अकाउंटचं नाव काय टू बँक अकाउंट, माधुरीच्या कॉलममध्ये 10000, मनीषाच्या कॉलममध्ये 10000, मोहिनीच्या कॉलममध्ये डॅश बरोबर। अशा प्रकारे या ठिकाणी आपण पहिलं पोस्टिंग केलेलं आहे। आता बँक अकाउंट काय केलेलं आहे क्रेडिट बरोबर, म्हणून आपण बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो, बाय माधुरी कॅपिटल अकाउंट 10000, बाय मनीष कॅपिटल अकाउंट 10000, अशा प्रकारे याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे। आता वरती बघा, गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होते, क्रेडिट साईडला 40000 दिसतात, डेबिट साईडला देखील 20 आणि 20 40000 दिसतात, म्हणजे गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होतो आहे बरोबर। त्याच्यानंतर 6 नंबर ॲडजस्टमेंट, सन्ड्री क्रेडिटर्स शूड बी रिव्हॅल्युड ॲट रुपीज 66000, सन्ड्री क्रेडिटरची किंमत रिव्हॅल्यू झालेली किती आहे 66000। आता आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेलो आहे, सन्ड्री क्रेडिटरची किंमत किती दिलेली आहे 60000, आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये किती सांगितलेलं आहे 66000, म्हणजे कितीनं वाढ झाली 6000 वाढ झालेली आहे, म्हणजे लायबिलिटीमध्ये काय झाली वाढ झाली। तर आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो टू सन्ड्री क्रेडिटर्स 6000, म्हणजे 6000 वाढ झालेली आहे बरोबर। आता दुसरं पोस्टिंग सन्ड्री क्रेडिटर्स काय आहे लायबिलिटी, म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण आलो, सन्ड्री क्रेडिटर्स टोटल किंमत किती सांगितलेली आहे वाढ झालेली 66000, अशा प्रकारे 66000 आपण डायरेक्ट आउटरलाच घेतलेले आहेत। किंवा तुम्ही इनरला सन्ड्री क्रेडिटर्स ओल्ड बॅलन्स शीटमधली किंमत 60000, ॲड ॲप्रिशिएशन 6000, आउटरला 66000 असं घेतलं तर चालेल, किंवा डायरेक्ट सन्ड्री क्रेडिटर्स
वाढ झालेली अमाऊंट किती आहे 66,000, बरोबर। अशा प्रकारे घेतलं तरी चालेल, बरोबर। म्हणजे सेंट्रल क्रेडिटरची मूळ किंमत बॅलन्स शीटमध्ये 60,000 होती, 6,000 वाढ झाली, लायबिलिटीमध्ये वाढ झाल्यामुळे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग केलं 6,000, आणि वाढ झालेल्या सहित आपण आउटरला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सेंट्रल क्रेडिटर 66,000 घेतलेलं आहे, बरोबर। अशा प्रकारे सर्व ॲडजस्टमेंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे। आता ओल्ड बॅलन्स शीटमधले ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेली नव्हती त्याचं देखील आपण पोस्टिंग करणार आहोत। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय शिल्लक आहे पाहिजं, कॅपिटल अकाउंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे, सेंट्रल क्रेडिट्स आत्ताच आपण बघितलं, बिल्स पेएबल किती 10,000, बिल्स पेएबल काय आहे लायबिलिटी, म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याला घ्यायचं आहे। म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो, बिल्स पेएबल 10,000 आहे तसं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ॲसेट साईडकडे येऊया, बरोबर। बिल्डिंग झालेलं आहे, प्लँट अँड मशनरी झालेलं आहे, स्टॉक किती 48,000, बरोबर। तर हे न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आहे तसं घ्यायचं आहे। आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो, बरोबर। स्टॉक 48,000 आहे तसं आउटरला घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलो, डेटर्स झालेलं आहे, बँक आपण लेजर क्रिएट केलेलं आहे, फर्निचर 10,000, बरोबर। हे एक शिल्लक आहे, ह्याला कुठे घेणार आपण, न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो, फर्निचर आहे तसं 10,000 आउटरला घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण ओल्ड बॅलन्स शीटमधले राहिलेले अकाउंट देखील पोस्ट केलेले आहेत। आता आपण सर्व अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे, बरोबर। आता आपण वर्किंग नोटमध्ये येऊया। मगाशी तुम्हाला सांगितलं गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली झालेलं आहे, आता आपण बँक अकाउंट क्लोज करूया आणि बँकेचं बॅलन्स न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेऊया। आता कोणती साईड मोठी आहे पाहायची, तर डेबिट साईड मोठी आहे। डेबिट साईडला 20,000, 1,00,000 आणि 40,000 एवढे अमाऊंट दिसतात, याची सर्वाची आपण बेरीज केली, 1,60,000 आलेली आहे। ते आपण आहे तशी क्रेडिट साईडला 1,60,000 म्हणून घेतलेलं आहे। ह्या 1,60,000 हे 20,000 रुपये लेस केले तर किती आला बॅलन्स, 1,40,000 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे। त्याला टायटल देखील दिलं बाय बॅलन्स कॅरेट डाऊन। क्लोजिंग बॅलन्स किती आला, 1,40,000। तो आहे तसा पुढच्या वेळी ट्रान्सफर करायचा, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,40,000, बरोबर। आता बँकेचं बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स किती निघाला, 1,40,000। तो आपण कुठे घेतो, न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो, बँक 1,40,000 बॅलन्स आपण घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण वर्किंग नोटचं देखील पोस्टिंग केलेलं आहे। आता आपण अकाउंट क्लोज करूया। अकाउंट क्लोज करत असताना रिव्हॅल्युएशन अकाउंटपासून सुरुवात करायची आहे। सुरुवातीला रिव्हॅल्युएशन अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ती आपल्याला पाहावी लागेल। तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे। क्रेडिट साईडला आपल्याला 28,000 दिसतात, आहे तसे ते खाली क्रेडिट साईडला 28,000 मानून घ्यायचे, आहे तसं डेबिट साईडला अपोजिटला 28,000 मानून घ्यायचं आहे। या 28,000 हे 12,000, 2,000 आणि 6,000 लेस करायचे, तर डिफरन्स किती आला 8,000, बरोबर। डिफरन्स किती आला 8,000, म्हणजेच तो आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे, कारण की क्रेडिट साईड मोठी आहे, डेबिट साईड लहान आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी, प्रॉफिट मिळणार आहे। तर प्रॉफिट किती मिळाला 8,000, बरोबर। म्हणून टायटल द्यायचं टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बरोबर। आता हा 8,000 रुपये जो त्याने प्रॉफिट आहे तो ओल्ड पार्टनर्सला म्हणजेच माधुरी आणि मनीषाला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे। तर तो आपण कसा डिस्ट्रीब्यूट करणार, तर त्यांच्या रेशिओप्रमाणे, बरोबर। तर आपण वर्किंग नोटमध्ये जाऊया। आपण वर्किंग नोटमध्ये आलो, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट त्यांचा रेशिओ कसा आहे, 3:2, बेरीज किती आहे रेशिओची 5, बरोबर। या ठिकाणी
न्यू प्रॉफिट शेअरिंगचा विचार अजिबात करायचा नाही, बरोबर। आपल्याला जो रेशो त्या एकाने ओल्ड पार्टनरचा दिला असेल त्यानुसारच आपल्याला हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करावा लागतो। त्यांचा रेशो किती आहे? 3:2, रेशोची बेरीज किती आहे? 5, म्हणून 8,000 प्रॉफिट आहे छेद 5, 5 × 5, 5 × 5 किती उरले? 3, वरून घेतला 0, 30 झाले, 5 × 37 पुढचे 2 शून्य, 1601 प्रॉफिटचा भाग येतो आहे, म्हणून माधुरी बरोबर 1601 माधुरीला किती द्यायचे? 3 बरोबर 16 × 3 = 48, 4800 या ठिकाणी माधुरीचा प्रॉफिट आलेला आहे। त्याच्यानंतर म्हणून मनीषा बरोबर 1601 बरोबर 16×2 = 32, 3200 प्रॉफिट मनीषाचा आलेला आहे। आणि या दोन्हीची बेरीज केली तर किती मिळणार आपल्याला? 8,000, बरोबर। तर प्रॉफिट आपला 8,000 टॅली झालेला आहे। आता हे डिस्ट्रीब्युशन आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला मांडून घेणार आहोत। आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो, माधुरी 4,800, मनीषा 3,200, अशा प्रकारे आपण हे प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन मांडून घेतलेलं आहे। आता आपल्याला प्रॉफिट कुठे मिळाला? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला। आता आपल्याला एंट्री करायची रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणून ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आपण क्रिएट साईडला आलो। अपोजिट अकाउंटचं नाव बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, कंसामध्ये प्रॉफिट, माधुरीच्या कॉलममध्ये 4,800 आणि मनीषाच्या कॉलममध्ये 3,200, मोहिनीच्या कॉलममध्ये डॅश, बरोबर। आपण प्रॉफिट किंवा लॉस फक्त ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतो, न्यू पार्टनर्सला नव्हे, बरोबर। आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत। आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे आपण ती पाहणार आहोत, तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे, बरोबर। आता क्रेडिट साईडच्या पार्टनरची आपण बेरीज करणार आहोत। सुरुवातीला मोहिनी पार्टनर्स घेऊया, मोहिनीच्या कॉलममध्ये 1,00,000 दिसतात, ते आहे तसे खाली 1,00,000 मांडून घेतले, बरोबर, आहे तसे डेबिट साईडला 1,00,000 मांडून घेतले अपोजिट साईडला। वरती मोहिनीच्या कॉलममध्ये डेबिट साईडला काहीच नाही, म्हणजे 1,00,000 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे, बरोबर। आता आपण मनीषा पार्टनर्स पाहूया, मनीषाच्या कॉलममध्ये 1,20,000 आणि 3,200, या आपण सर्वांची बेरीज केली, किती आली? 1,23,200, ते आपण आहे तसं डेबिट साईडला मांडून घेतलं, 1,23,200, 1,23,200 हे 10,000 लेस केले, तर क्लोजिंग बॅलन्स किती निघाला? 1,13,200, बरोबर। मनीषाचा या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स किती निघाला? 1,13,200। आता आपण माधुरी पार्टनर्स पाहूया, माधुरीच्या कॉलममध्ये 80,000, 20,000 आणि 4,800 एवढ्या अमाऊंट दिसतात, याची आपण बेरीज केली, 1,04,800 आलेले आहे, ते आपण डेबिट साईडला मांडून घेतली, 1,04,800, ह्या 1,04,800 हे 10,000 लेस केले तर 94,800 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे। त्याला हेडिंग द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स, माधुरीचा 94,800, मनीषाचा 1,13,200 आणि मोहिनीचा 1,00,000, ते पुढच्या वर्षी ट्रान्सफर करायचे, म्हणजे अपोजिट साईडला इकडं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 94,800, 1,13,200 आणि 1,00,000, असं त्यांच्याच कॉलममध्ये टोटलच्या खाली हे ओपनिंग बॅलन्स करून घ्यायचं आहे। आता ह्याचं पोस्टिंग कुठं होणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपण कुठे घेतो? तर बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला, कॅपिटल अकाउंट, माधुरी किती आहे? 94,800, मनीषा किती आहे? 1,13,200 आणि मोहिनी किती आहे? 1,00,000। तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपण न्यू बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला ट्रान्सफर केलेला आहे। आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत। बॅलन्स शीट टॅली करत असताना लॅबलेट साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे। सुरुवातीला आपण लॅबलेट साईड पाहूया, लॅबलेट साईडला आपल्याला 94,800, 1,13,200, 1,66,000 आणि 10,000 एवढे अमाऊंट दिसतात, या आपण सर्वांची बेरीज केली, 3,84,000 आलेली आहे। आता आपण ॲसेट साईड पाहूया, ॲसेट साईडला 1,48,000,
10,000, 38,000, 48,000 आणि 1,40,000 एवढे अमाऊंट दिसतात. या आपण सर्वांची बेरीज केली 3,84,000 आलेली आहे. अशा प्रकारे बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडची आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे, म्हणजे सारखीच आलेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचं पाचवं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. हे पाचवे एक्झाम्पल पाहत असताना आपण 3 लेजर अकाउंट पाहिलेले आहेत, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट, बरोबर. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.